नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण वर्णमाला यावर आपण आय एम पी पन्नास प्रश्न बघतो आहे हे प्रश्न तुम्हाला एम पी एस सी झेड पी आरोग्य विभाग एम आय डी सी या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो जर तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत एवढे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला मित्रांनो पहिला प्रश्न आहे वाक्य म्हणजे काय तर मित्रांनो वाक्य म्हणजे हाय शब्दांचा समूह ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन आहे दंत तालव्य वर्ण असणारा शब्द ओळखा तर मित्रांनो याचं उत्तर आहे चांदोबा ठीक आहे खालीलपैकी रस्व सोर कोणता तर खालीलपैकी रस्व सोर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अ प्रश्न चौथा आहे अ आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून रूढ झाले आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे उतर है ते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इंग्रजी भाषेतून पुढीलपैकी स्वर कोणता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे औषध स्वर आहे ते आहे उ आणि ओ सहावा प्रश्न आहे योग्य शब्द लिहा इ ए रु हे स्वर आहेत तर ई ए रु हे कोणते स्वर आहेत तर मित्रांनो हे आहेत विजातीय स्वर कोणते आहेत हे विजातीय स्वर आहेत सातवा प्रश्न आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर मित्रांनो त्यांना वर्ण म्हणतात ठीक आहे आठवा प्रश्न आहे मराठी वर्णमाल्यातील हा हा कोणता वर्ण आहे तर मित्रांनो सॉरी ह हो हे आहे एक म्हणजे महाप्राण नवा प्रश्न आहे ळ हा वर्ण मानला जातो तर मित्रांनो ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो खालीपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही तर न न व ड हे अनुनासिक आहेत मात्र ज्ञ हे अनुनासिक नाही अकरावा प्रश्न आहे पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखायची आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सजातीय उ आणि अ ई ए ई हे सगळे विजातीय आहेत ठीक आहे पुढीलपैकी अल्प प्राण व्यंजन कोणते तर याचं योग्य उत्तर आहे अल्पप्राण म्हणजे प ऑप्शन क्रमांक एक तेरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे श व ज्ञ अर्धस्वर कोणते ते ओळखायचे आहेत अर्धस्वर कोणते आहेत ते ओळखायचे आहेत मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे य र व ल व ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन खालीलपैकी दंतोष्ट वर्ण कोणता तर मित्रांनो जो पंधरावा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तीन म्हणजेच व सोळा प्रश्न आहे मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो तर मित्रांनो मराठीमध्ये हळ वर्ण स्वतंत्र मानला जातो संयुक्त स्वर म्हणजे काय सतरा प्रश्न आहे संयुक्त स्वर म्हणजे काय तर ऑप्शन तीन बरोबर आहे म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला अठरावा प्रश्न आहे एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले कि त्या संयुक्त व्यंजनाला रिकामी जागा म्हणतात तर याचं योग्य उत्तर मित्रांनो दुवित ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण मानले जातात तर मित्रांनो वर मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण महाप्राण मानले जातात तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा वर्ण हे महाप्राण आहेत ट ड ढ न हे वर्ण आहेत तर मित्रांनो हे वर्ण आहेत मित्रांनो मूर्धन्य ठीक आहे एकवीचा प्रश्न आहे मराठीच्या वर्णमालेतील य आणि व यांना म्हणतात तर य आणि व हे मित्रांनो हे अर्ध आहेत ई हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे तर मित्रांनो ई हा दीर्घ स्वर आहे खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच न चोवीसवा प्रश्न आहे खालीलपैकी स्वर कोणत्या गटात मोडतात अ आ ई ई, उ, ओ तर मित्रांनो हे स्वर आहेत सजातीय ठीक आहे सजातीय अम व आ या दोन वर्णांना असे म्हणतात तर हे मित्रांनो काय आहेत तर हे मित्रांनो हे आहेत सोरा सॉरी कुठला प, प, सॉरी पंचवीचा प्रश्न आहे अम हे काय आहेत हे सोर आहेत हे काय आहेत मित्रांनो सोर आहेत सॉरी हे स्वरादी आहे ठीक आहे सोर म्हणतोय आहे हे काय आहे तर सोरादी आहे त्यानंतर मराठी मुळाक्षरात हे व्यंजन स्वतंत्र आहे तर कोणतं आहे मित्रांनो ठीक आहे अळ आहे ई या स्वरांची उच्चारस्थाने लिहा ई या स्वराची लिहायची आहेत आपल्याला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ते आहे तालव्य श स ही व्यंजने आहेत तर मित्रांनो ही कोणती व्यंजने सांगायचं आहे तर मित्रांनो ही घर्षण व्यंजने आहेत ठीक आहे घर्षण व्यंजने आहेत पुढील पैकी महाप्राण व्यंजन ओळखायचं आपल्याला तर मित्रांनो महाप्राण आपण अगोदर सुद्धा बघितलेलं आहे तर एकोणतीसवा याचे उत्तर आहे मित्रांनो फ खालील व्यंजन मराठी व्याकरण मानल्या गेलेल्या गटावारीतील कोणत्या गटातील आहे ध तर कोणत्या गटातील आपल्याला सांगायचं मित्रांनो क गट आहे च गट आहे त गट आहे की प गट आहे तर हे त गट त गटातील गटा आहे ठीक आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे म्हणजे म अनुनासिकी अनुनासिक वर्ण ओळखायचं आहे आपल्याला तर मित्रांनो म्हणजे ड हे बरोबर आहे गंगा शब्दात सर्वात योग्य प्रकारे व्यक्त करणारा पर्याय ओळखायचा आपल्याला म्हणजे व्यक्त करण्यात आहे मित्रांनो गंगा ठीक आहे इथं बघा अशा प्रकारे आपण व्यक्त करू त्याला गंगा ठीक आहे दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर मित्रांनो त्याला जोडाक्षरी म्हणतात पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे तर मित्रांनो महाप्राण अगोदरच आपण बघितलेलं आहे पुन्हा एकदा बघतोय तर होय वर्ण महाप्राण आहे घंटा या शब्दाचे पर्यायी रूप ओळखायचे आपल्याला तर मित्रांनो घंटा या शब्दाचे पर्यायी रूप आपल्याला सांगायचे आहे तर याचं पर्यायी रूप मित्रांनो आहे घंटा ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला पर्यायी लिहू शकतो खालीपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे अर्धस्वर नाही तर य र ल व हे अर्धस्वर आहेत हे ए नाही आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आहे ठीक आहे खालीलपैकी औषध व्यंजन कोणते आहे ठीक आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प खालीलपैकी वर्णातील कठोर वर्ण ओळखायचं आपल्याला कठोर वर्ण कोणतं आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कठोर वर्ण आपल्याला सांगायचं म्हणजे क क ज ढ ब याच्यामधला क हे कठोर व्यंजन आहे जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे जन तर मित्रांनो हा आहे तालव्य ठीक आहे ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे तर मित्रांनो ई हा स्वर रस्व प्रकारचा आहे ह हा वर्ण प्रकारचा आहे तर महाप्राण भाषा म्हणजे काय आहे मित्रांनो तर मित्रांनो भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करणे मराठी भाषेचे लेखन या लिपीत ले करतात तर मित्रांनो मराठी भाषेचे जे, जे लिखाण आहे ते आपण देवनागरी भाषे लिपित करतो खालीपैकी संयुक्त व्यंजन ओळखायचे आपल्याला संयुक्त व्यंजन आपल्याला ओळखायचं आहे अच्चु, 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 तर याचं आहे मित्रांनो संयुक्त व्यंजन ओ औ ठीक आहे खालीपैकी शब्दाचे अचूक अचूक उच्चार स्थान शोधायचे क आणि ख तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कंठ ठीक आहे संख्या ये कौन त्या का है? या शब्दातील अनुस्वराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासारखा आहे तर मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ड सारखा ठीक आहे अ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे तर मित्रांनो अ हा संयुक्त स्वर आहे अनु अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे तर मित्रांनो अरुणासिकाचे दुसरे नाव आहे परसवर्ण ठीक आहे पर सवर्ण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका